नमस्कार, मी सुरेश हावरे स्वागत करतो आहे आपल्या या शोमध्ये, द सुरेश हावरे स्टार्टअप शो. नवा स्टार्टअप घेऊन आपल्यासमोर आम्ही येतो आहे. एक नवीन आयडिया, त्याच्यावर केलेलं वर्क, त्याचं व्यवसायामध्ये केलेलं रूपांतर. आपल्यासोबत दोन सेलिब्रिटीज आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत, निनाद वेंगुर्लेकर आणि अमित भडभडे. स्लिंग ॲपचे हे फाउंडर आणि को फाउंडर्स आहेत आणि 15 वर्ष त्यांनी एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये अभ्यास करून, त्याच्या नोकरी करून, त्याच्यानंतर व्यवसाय सुरू केलेला आहे. तर आपण स्वागत करूया आपल्या या गेस्टचं. आम्हाला आपल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल, नोकरीमध्ये कसा प्रवास झाला आणि मग व्यवसायात केव्हा उतरलात आणि कसे उतरलात, त्याच्याबद्दल जरा सांगा. मी स्वतः बी कॉम केलं आणि त्याच्यानंतर मी 1-2 वर्ष अकाउंट्समध्ये नोकरी केली. आणि मग तिकडे मी जेव्हा लोकांना असं बघायला लागलो की अरे पॉवरफुल लोक चांगल्या पोझिशनमध्ये आहेत, आणि मग असं मला वाटायला लागलं की आपण पण असं काहीतरी झालं पाहिजे. मी त्यांना जाऊन विचारलं, तुम्ही शिकलात काय? तर ते बोलले, आम्ही एम बी ए केलं. तर मी बोललो, ठीक आहे, आपण पण एम बी ए करूया. 2 वर्ष मी एम बी ए केलं आणि त्याच्यानंतर मराठी मुलं जे करतात की आता आपण नोकरी बघायची, घर बघायचं, अशा हिशोबाने माझं करिअर चालू केलं. आणि मग जवळजवळ 20 वर्ष मी नोकरी केली, घरं घेतली, इन्व्हेस्टमेंट केली, एक प्रकारचं स्थैर्य आलं, लग्न झालं, मुलगी झाली, आणि मग असं वाटायला लागलं की काहीतरी कमी आहे. आणि ते कळत नव्हतं की काय कमी आहे. खूप लोकांना आम्हाला येऊन सांगायचे, म्हणजे हा अमित पण माझ्याबरोबर होता त्यावेळेस, की अरे तुम्ही हे काय करताय इकडे, तुम्ही जे काम करताय ना ते तुम्ही स्वतः केलं पाहिजे, तुमच्या वेगाने हे काम का नाही करू शकत. तर आम्हाला असं सारखं वाटायचं की अरे हे लोक ठीक आहेत, हे लोक मोठेच सगळे, यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, आपल्याला आपला हाऊसिंगचा हप्ता भरायचा आहे, हे लोक येऊन भरणार नाहीत जर मी नोकरी सोडली तर. तर ती एक भीती नेहमी. आणि मग हळूहळू हळूहळू असं वाटायला लागलं ना की कामाचं आम्हाला कौतुक व्हायला लागलं, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळायला लागली. आणि मग कुठेतरी वाटायला लागलं की एक कॉन्फिडन्स आला की जर लोकं आपल्यावर एवढा विश्वास ठेवत आहेत तर आपण थोडासा स्वतःवर विश्वास ठेवून काहीतरी करायचा एक प्रयत्न करूया. मी जेव्हा नोकरी सोडायचं ठरवलं तेव्हा खूप माझ्या खूप मित्रांनी वगैरे मला सांगितलं की अरे एवढी चांगली नोकरी आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहेस, 1,00,000 रुपये पगार आहे तुला महिन्याला, तू कसं सोडू शकतोस? तर मी त्यांना तेच सांगितलं की 20 वर्ष मी नोकरी केली, आता आयुष्यातली जवळजवळ 43 वर्ष माझी संपली आहेत. जर मी 60 वर्षापर्यंत जर ॲक्टिव्ह राहिलो तर आता आपण असं काहीतरी दुसरं करावं अशी माझी इच्छा आहे. मग ते काय करावं ना हे नोकरी सोडल्यावरच कळणार. एक गोष्ट आहे ना की तुम्ही फ्लोट घेऊन, ट्रेनर घेऊन पोहायला शिका, आणि दुसरी गोष्ट तू समुद्रात उडी मार, आणि मारल्यानंतर तुझं यश अपयश सगळं तुला पाण्यातच कळणार आहे. तर आम्ही बोललो आपण पाण्यात उडी मारूया, घाबरत बसायचं नाही. आणि मग ती उडी मी 2014 मारायचा प्रयत्न केला. मला वाटलं की अरे मारल्यानंतर बहुतेक बुडू, पण 6 महिने काय नाही झालं, जिवंत होतो. लाईक सांगा, एवढा स्टेबल झालेला जॉब, स्टेबल झालेला परिवार, कुटुंब, फॅमिली, बायकोची काय रिॲक्शन होती? मला असं वाटलेलं की मी जर नोकरी सोडली तर घरामध्ये थोडा प्रॉब्लेम होईल. पण माझं सुद्धा असं आहे की मी माझ्या मैत्रिणीबरोबरच लग्न केलं, माझी सर्वात जीवसच्या कंठस्थ मैत्रीण होती ती. त्यामुळे मी तिला एक दिवस सांगितलं, अगं मला ना माझं मन नाही लागत आहे, मला नोकरी सोडायची. तर आमचं एवढं संभाषण झालं, मग सोड. खूपच इझी मी सोडली. व्हेरी इझी. कारण मला माहिती होतं की मी अजून याच्यात जास्त डिस्कशन केलं तर कदाचित ती पण थोडी घाबरून जाईल. तर तिने जसं सांगितलं की तू सोड, मी पडत्या पळ्याची आडना घेऊन नोकरी सोडून दिली. आणि मला ना फार महत्त्वाची गोष्ट कळली ना की ॲक्शन एंटरप्रेन्योरसाठी इज मोर इम्पॉर्टंट ना देन एनिथिंग एल्स. म्हणजे इवन इंटलेक्च्युअल केपेबिलिटी, टेक्नॉलॉजिकल केपेबिलिटी, दॅट फर्स्ट स्टेप तुम्ही घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती मी घेतली. ॲक्शन इज बिगर देन ऑल एव्हरीथिंग एल्स. अमित जी, आपल्याबद्दल आम्हाला सांगा. मी मुंबईचाच आहे, मी इंजिनिअरिंग केलं आहे लहानपणापासूनच. आय हॅव बीन इन कम्प्युटर्स. आणि त्याच्यानंतर मी माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर एका गेम डेव्हलपमेंट कंपनीमध्ये काम करत होतो बरेच वर्ष. आय थॉट की मी अजून काहीतरी मोबाईलमध्ये केलं पाहिजे, कारण मोबाईलचं अख्खं रेव्होल्युशन तेव्हा इंडियामध्ये सुरू होत होतं. आता इंडियामध्ये जेवढे ऑलमोस्ट 1 बिलियन मोबाईल हँडसेट्स आणि मोबाईल कस्टमर्स आहेत, ते वेन आय स्टार्टेड माय मास्टर्स इट वॉज अराउंड 100 मिलियन. मी UK मोबाईल कम्प्युटिंगमध्ये मास्टर्स केलं आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की ऑपॉर्च्युनिटीज इंडिया आणि चायनामध्येच ग्रोईंग आहेत, म्हणून
बेसिकली मी इकडे आलो परत आणि मग मी तेव्हापासून टेक्नॉलॉजी इन एज्युकेशनमध्येच आहे. जगातली पहिली इंग्लिश बोलायची सर्व्हिस आम्ही 2008 साली केलेली लॉन्च. 2 मिलियन लोक त्यांनी शिकलेली आणि अख्खा प्लॅटफॉर्म आम्ही दोघांनी बनवलेला. तिकडनं बेसिकली आम्हाला कॉन्फिडन्स आला की आम्ही काहीतरी करू शकतो. वन ऑफ द मेन रिझन्स मी असं एंटरप्रेन्योरशिपमध्ये आलो बेसिकली इज बिकॉज कॉर्पोरेशन्स ज्या स्पीडनी कामं करतात ते खूप स्लो असतं आणि टेक्नॉलॉजीमध्ये स्पीडनी काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्हाला असा विचार मी दोघांनी विचार केला की आम्ही आमच्या स्पीडला काहीतरी केलं पाहिजे. या ठिकाणी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर निनादजी आम्हाला तुम्ही जे भाषेवरती म्हणजे एखादा कुठे इंग्लिशमध्ये अडकतो कुठे मराठीमध्ये अडकतो कुठे आणखी स्पॅनिशमध्ये अडकतो तुम्ही तर 109 भाषा आणि काय काय वर्क केलेलं आहे तर हा भाषेच्या आयडिया कशी सुचली आणि भाषेवर वर्क करावं आणि त्याच्यासाठी स्लिंग ॲप डेव्हलप करावं असं कसं वाटलं आणि काय केलं एक्झॅक्टली? आम्ही ना जसं अमित बोलला की 2008-2009 जेव्हा आम्ही फीचर फोनवर म्हणजे स्मार्टफोन पण नव्हते तेव्हा फीचर फोनवर आम्ही इंग्लिश शिकायचं एक ॲप्लिकेशन लॉन्च केलं आणि त्याच्यामध्ये ना आम्ही जवळजवळ 8 भाषांमध्ये ते इंग्लिशमध्ये तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी तुमच्या भाषेमध्ये इंग्लिश शिका असा एक फक्त 25 लाख रुपये खर्च करून आम्ही ते प्रोडक्ट बनवलं. आणि आम्हाला काही आयडिया नव्हती. टाटामधले लोक आम्हाला बोलले की तुम्ही बनवा आम्ही प्रमोट करू. आम्हाला तेही माहीत नव्हतं की हे प्रमोशन कसं करायचं आणि त्यांनी ते केलं. पहिल्या दिवशी आम्ही लॉन्च केलं ना पहिल्या आठवड्यात 50,000 लोकांनी पैसे दिले ते शिकण्यासाठी. आणि तेव्हा आम्हाला कळलं ना की हे नॉर्मल नाही आहे, हे काहीतरी अद्भुत आहे. आपल्या देशामध्ये होत आहे ते जे आमचे सबस्क्रायबर्स होते त्यांच्याशी आम्ही बोलायला लागलो ना तेव्हा आम्हाला इतक्या सुंदर गोष्टी कळायला लागल्या आपल्या प्रोडक्टबद्दल जे आम्हाला कधी वाटलंच नाही की आपण हे करू शकतो. मी तुम्हाला 2 छोट्या गोष्टी सांगतो. आम्ही एका सबस्क्रायबरला फोन केला की बाबा तू कशाला सबस्क्राईब करायला तो नाही मला क्लासला पण जाता येत नाही मला पुस्तकं वाचता येत नाही. तुम्ही बोला अरे तू एवढा बिझी असतो का? तू बोला नाही मी आंधळ आहे मला फक्त आवाजानेच शिकता येतं. आता हे ना माझ्या स्वप्नामध्ये मला असं काहीतरी उत्तर येईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. ती मोबाईलची पॉवर आहे ना ती आम्हाला हळूहळू जाणवायला लागली. आम्ही एकदा असंच एका मुलीला फोन केला. तिला आम्ही विचारलं की तू काय हे सबस्क्राईब करून शिकतेस याच्यावर? ती म्हणते की सर मी UPमध्ये राहते आणि आमच्या इथे ना बाहेर शिकायला परवानगीच नाही शाळेनंतर. आणि मला ना अशी स्वप्न आहेत शिकण्याची तर बाबांनी मला कॉलेजमध्ये टाकलं आहे पण मला माहिती आहे की कॉलेज झालं ना की ते माझं लग्न करून टाकणार. तर मी म्हटलं मग तू इंग्लिश कशाला शिकतेस? ते म्हणते मी एकटी नाही शिकत आहे, तुमचा मोबाईलचा प्रोग्राम आहे ना तो मी स्पीकर फोनवर लावते आणि आम्ही गच्चीत लपून 10 जणी शिकतो इंग्लिश. आता हे जे प्रायव्हसीचं स्मार्टफोन किंवा फीचर फोन तुम्हाला जी प्रायव्हसी देतो शिकण्यासाठी मला काय वाटलं एक मोबाईलवर आपण इंग्लिश शिकवायचं काहीतरी करू. पण हळूहळू आम्हाला कळायला लागली की ह्याचा फुल सोशल इम्पॅक्ट पण आहे या सगळ्या गोष्टींचा. आता इंग्लिशच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही त्याच्यात मराठी पण टाकलंय, भारतीय सगळ्या भाषा टाकलेल्या आहेत, जगातल्या भाषा टाकल्या आहेत, अशा किती भाषा टाकल्या आणि ह्या सगळ्या भाषा टाकण्याची गरज आणि उपयोग काय वाटला? 2008 साली आम्ही फीचर फोनवर सगळं केलं पण 2014 साली जवळजवळ 500 मिलियन स्मार्टफोन भारतामध्ये होते तर त्यामुळे आम्ही काय विचार केला की आता आपण स्मार्टफोनवर काहीतरी शिकू. तर मी स्वतः माझा जो एक्सपिरियन्स एज्युकेशनमधला होता त्यात माझा फार महत्त्वाचा एक्सपिरियन्स होता स्किल डेव्हलपमेंटमध्ये. म्हणजे आम्ही NSDC बरोबर काम करायचो. आम्ही वर्षाला 2 लाख तरुणांना आम्ही ट्रेनिंग द्यायचो आणि त्या सगळ्या ट्रेनिंग देतानाचं सगळं कंटेंट मी बनवायचो आणि मला नेहमी जाणवायचं की ही पोरं ना अतिशय हुशार आहेत, अतिशय पॅशनेट आहेत, अतिशय हार्डवर्किंग आहेत पण ना त्यांना एक फिल्टर आहे एक्सप्रेशनचं जे ना नशिबाने त्यांना ते इंग्लिश शिकवलेलं नाही आहे किंवा एक्सप्रेस करायचंच त्यांना अंडरस्टँडिंग नाही आहे. तर ते काय व्हायचं की सगळं शिकायचं आणि मग तिकडे एक भिंत असायची की मला एक्सप्रेस करता येत नाही स्वतःला, मला कम्युनिकेट करता येत नाही. त्यामुळे मी काय केलं ना हे समोरच्या माणसाला कळतच नाही आणि समोरच्या माणसाला वेळ नसतो कारण तुमच्यासारखे 1,000 लोकांना त्याला भेटायचं असतं. मग अशा वेळेस जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर आम्ही आपल्याला काहीतरी असं बनवलं पाहिजे ना की जे त्यांच्या हातात त्यांना मिळू शकेल, ऑन द गो असेल, ऑन डिमांड असेल. तर आम्ही आम्हाला कळलं की आपण स्मार्टफोनवर हे सगळं केलं तर ह्या लोकांना आपण प्रिपेअर करू शकतो. म्हणजे इंटरव्ह्यू कसा द्यायचा, ग्रामरमध्ये तुमच्या काय चुका होतात, रेग्युलर कॉन्व्हर्सेशन्स असतात की हॅलो कसं म्हणायचं, ह्या सगळ्या गोष्टी ना आम्हाला शिकवायचं होतं. आता 109 भाषा कोणत्या टाकल्या आणि का टाकल्या? हां,
तर आम्हाला एक काय जाणवलं की जी आमची स्लिंग ॲप आहे ती आम्ही सुरुवातीला ठरवलं की फक्त भाषा इंग्लिश शिकवण्यासाठी आपण हे करूया. मुलांना ना इंग्लिश येतं पण त्यांना ना काही शब्दांचे काही वाक्यांचे अर्थ कळत नाहीत. आणि मग ना आम्हाला असं कळायला लागलं की ह्या लोकांना मग मदत कोण करणार त्यावेळेस तिकडे जर त्यांना अर्थ मिळाला नाही तर. मग आम्हाला कळायला लागलं की जर आपण यांना त्यांच्या भाषेमध्ये हे वाक्य ट्रान्सलेट करून देऊ शकलो त्यांना पुढे जाण्यासाठी पटकन मदत होऊ शकते तिकडच्या तिकडे. तर फॉर एक्झाम्पल हॅलो इज यूज टू ग्रीट इन मेनी वेज असा एक वाक्य आहे. तर हे साधं वाक्य आहे अगदी इंग्लिशमधलं पण कदाचित त्या झारखंडमधल्या किंवा विदर्भमधल्या मुलाला हे कळू शकत नाही. तर तिकडे त्यांनी ना फक्त क्लिक करायचं आणि ट्रान्सलेट सेंटेन्स म्हणून दाबलं की त्याच्या 109 भाषांपैकी जी भाषा तो सिलेक्ट करेल गुजराती हिंदी मराठी स्पॅनिश जी काय त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन त्याला ते वाक्याचा अर्थ कळणार तर तेवढं त्याला शिकण्यासाठी सोपं जाणार. आता मला सांगा एखाद्या रिमोट एरियामधून ड्रायव्हर इथे येत असेल प्लंबर येत असेल इलेक्ट्रिशियन येत असेल कार्पेंटर येत असेल किंवा इथला मुलगा अरबमध्ये स्पेनमध्ये फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये काही कामासाठी जात असेल तर त्याला हे कसं उपयोगाचं होतं. तर आम्ही इंग्लिश शिकवता शिकवता आम्हाला कळायला लागलं ना की नुसता इंग्लिशचा प्रॉब्लेम नाही आहे लोकांचा वर्कप्लेस म्हणजे व्यावहारिक ज्ञान पण नाही ज्या सेक्टरमध्ये ते कामं करतायत त्याचं व्यावहारिक ज्ञान पण नाही त्यांना. तर मग आम्हाला कळायला लागलं ना की आपल्याला ना आम्ही चॅट बेस्ड सगळं बनवलं होतं म्हणजे हा स्लिंग ॲप जो आहे हा बाईट साईज चॅट बेस्ड लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर छोट्या छोट्या बाईटमध्ये तुम्हाला शिकता येतं. इकडचा ड्रायव्हर समजा यू एमध्ये जात असेल तर दोन गोष्टी आहेत. एक तर ना कॉमन लँग्वेज इंग्लिशमध्ये तो शिकू शकतो. दुसरं अरबमध्ये म्हणजे अरबी भाषेत पण तो आपण काय त्याला अरबी भाषा शिकू शकत नाही पण साधे साधे सेंटेन्सेस आम्हाला 5-10 मिनिटं उशीर होईल एवढं त्यांना बोलायचं होतं. मग आम्ही त्यांना सांगितलं की आय एम स्टक इन ट्रॅफिक आय विल बी लेट बाय 10 मिनिट्स. त्यांना 4 वर्षात ना ह्याचं उत्तर कळलं नव्हतं हे कसं बोलायचं पण आमच्या चॅट बेस्ड लर्निंगमध्ये ना त्यांना 1 सेकंदात कळलं की अच्छा हे असं बोलायचं असतं आणि त्याला ते तिथे प्रेस केलं की लगेच सेंटेन्स जातं त्या मिनिंगचं त्यांना कळतं त्यांना ऐकता येतं ते सेंटेन्स सगळं करता येतं. मित्र बघा एज्युकेशनचा नेहमीच फायदा होतो. एज्युकेशन इज अ टूल. एज्युकेशन आपल्या हातात मिळालेलं हे एक शस्त्र आहे त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावरती आहे पण शिकलं पाहिजे. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका आम्ही लगेच परत येतोय आपल्या या शोमध्ये. स्टार्टअप उद्योगात पहा आयडिया आणि टेक्नॉलॉजीची धमाल. तुम्हीही करू शकता उद्योगात कमाल. दर रविवारी पाहायला विसरू नका. स्वागत आहे आपलं आपल्या या शोमध्ये द सुरेश हावरे स्टार्टअप शो. निनादजी मला एक सांगा हा स्लिंग ॲप काय आहे आणि ते कसं काम करतं. स्लिंग ॲप फक्त एक मोबाईल ॲप आहे एक लर्निंग ॲप आहे मोबाईलवर. आणि मोबाईलवर आम्ही का गेलो ह्याचं मला आधी थोडंसं स्पष्टीकरण द्यायचं आहे की आपण सांगतो की भारतामध्ये ना 65% पॉप्युलेशन जी आहे आपली ती 35 वर्षाच्या खालची आहे आणि दुसऱ्या साईडला साधारण 4-5% मुलं फक्त ग्रॅज्युएट होतात या देशामध्ये. तर जी उरलेली 30-40-50% जी पॉप्युलेशन आहे त्यांना तुम्ही ट्रेनिंग देणार कसं कारण ते ट्रेनच नाही झालेत. ते 12वी पास आहे कोणी 10वी पास आहे कोणी 8वी पास आहे आणि ह्याचं ट्रेनिंगसाठी आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटचे इनिशिएटिव्ह चालू आहेत पण ह्या सगळ्यांना क्लासरूममध्ये आणणं त्यांना ट्रेनिंग देणं हे फार खर्चिक काम आहे. मग जी लोकं नोकऱ्यांमध्ये आहे जी लोकं नोकऱ्या शोधतायत अशा लोकांना आपण मोबाईलमार्फत एक छोट्या लेवलचं ट्रेनिंग देऊन त्यांना जॉब रेडी करू शकतो का किंवा प्रोडक्टिव्ह करू शकता ह्या विचाराने आम्ही स्लिंग ॲप बनवली. स्लिंग ॲपमध्ये तुम्हाला साधारण कॅटलॉग मिळतो कोर्सेसचा आणि कसले कोर्सेस असतात ते तर आपण म्हणतो ना जे ब्लू कॉलर्ड वर्कर्स किंवा फ्रेशर्स. ब्लू कॉलर्ड वर्कर्स म्हणजे कोण तर सिक्युरिटी गार्ड फॅसिलिटी मॅनेजमेंट ड्रायव्हर्स किंवा पेंटर किंवा प्लंबर ह्या लोकांना त्यांचं काम प्रोडक्टिव्हली करण्यासाठी ज्या स्किल्स लागतात त्या आपण मोबाईलमार्फत त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आज तुम्ही बघा सिक्युरिटी गार्ड मोबाईलवर व्हिडिओ बघत असतो का कारण इंटरनेट इतकं स्वस्त झालं आहे. मग त्या इंटरनेटचा वापर करून आपण त्यांना एज्युकेशन देऊ व्यावहारिक ज्ञान का नाही देऊ शकत ह्या विचाराने आम्ही स्लिंग ॲप बनवलं. दुसरं आम्हाला फार महत्त्वाचा जो पॉईंट कळला की डायरेक्ट आपण त्या लर्नरकडे जाण्यापेक्षा जर इन्स्टिट्यूशनमार्फत त्या लर्नरकडे गेलो तर त्या आमच्या ॲपचा वापर फार सिरियसली
घेतला जातो. समजा आपल्या इथून तरुणांना एम्प्लॉयमेंटसाठी ऑस्ट्रेलियामध्ये जायचं आहे, न्यूझीलंडला, फ्रान्सला, स्पेनला जायचं आहे, तरी हे ॲप त्याच्या उपयोगाचं पडू शकतं. तर ह्याच्यामध्ये ना एक दोन फीचर फार महत्त्वाचे आहेत की हे ॲप मल्टीलिंग्वल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेत शिकू शकता आणि तुम्ही इंग्लिशमध्ये कुठच्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला ते इंग्लिशचे वाक्य कळू शकतं. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता तुम्ही आता स्पेनमध्ये गेलात, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला इंग्लिश वाचता येत आहे, पण तुम्हाला स्पॅनिश बोलता येत नाही. आमच्या कोर्समध्ये इंग्लिशचे जे कोर्सेस आहेत, बेसिक कॉन्व्हर्सेशनचे, ते हाऊ आर यू डुईंग टुडे असं जर तुम्हाला वाक्य शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे की कुठची लँग्वेजमध्ये तुम्हाला ह्याचं ट्रान्सलेशन पाहिजे. स्पॅनिश पाहिजे असेल तर त्याचं ट्रान्सलेशन त्याच्यात लगेच मिळेल. स्पॅनिशमध्ये तुम्हाला ते कळणार आणि तुम्हाला बेसिक स्पॅनिश बोलायला तुमच्या कॉन्टेक्स्टमध्ये शिकता येईल की बाबा थोडा बाजूला हो, लेफ्टला जा, राईटला जा, या सगळ्या स्पॅनिशमध्ये कसं बोलायचं हे तुम्हाला तिकडच्या तिकडे कळतं. किती लोकांना याचा उपयोग झालेला आहे किंवा किती कस्टमर्स तुमचे झालेले आहे? आम्ही जेव्हा R&D मोडमध्ये होतो तेव्हा आम्ही जवळजवळ 50,000 लोकांना ट्रेनिंग दिलं वेगवेगळ्या संस्थांमधून. फेसबुकमार्फत आम्ही तरुणांपर्यंत पोचलो, पण आता आम्ही जे इन्स्टिट्यूशनमार्फत करतो आहे तिथे साधारण 25,000 ते 30,000 लोकांना आम्ही आता साइन अप केलं आहे आणि त्यांचं ट्रेनिंग आता ह्या महिन्यामध्ये आम्ही चालू करतोय. काय फीज साधारण काय आहे? तर आमच्याकडे कोर्सेस ना साधारण 50 रुपयापासून 200 रुपयापर्यंत आहे. अच्छा, मग इतके स्वस्त आहे. ओके. आणि ते इतके स्वस्त ह्याच्यासाठी नाही गेलं की त्याला व्हॅल्यू नाही आहे, ते इतके स्वस्त ह्याच्यासाठी गेले की त्याला ऍक्सेस मिळावा. ओके. की काहीतरी स्वस्त देऊन काहीतरी करायचं असं नाही, क्वालिटी आम्ही मेंटेन केली आहे. पण मोबाईलवर ना तुम्ही इतक्या स्वस्तामध्ये लोकांपर्यंत पोहोचू शकता कारण इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकडे आहे, इंटरनेट त्याच्याकडे आहे. ओके. तुम्हाला फक्त कोर्स द्यायचा आहे. आता किती स्पॅन याचा, जिओग्राफिकल स्पॅन किती तुमचा वाढलेला आहे? आता आम्ही सध्या भारतामध्ये आम्ही इन्स्टिट्यूशन्समार्फत ही लॉन्च करतो आहे. आमची इंग्लिशची लर्निंगचे ॲप गुगल प्ले स्टोरमध्ये आहे. बांगलादेशमध्ये इंग्लिश शिकवण्यासाठी आमची ही ॲप आता लॉन्च होते. ओके. त्याचप्रमाणे आम्ही आता म्यानमार, कुवेत, कतार या छोट्या छोट्या देशांमध्ये आमचा आता टायअप झालेले आहेत आणि तीच ॲप, कारण ट्रान्सलेशन ह्याच्यामध्ये फीचर असल्यामुळे तिकडचे लोक त्यांच्या भाषेमध्ये इंग्लिश शिकू शकतात, तर त्यामुळे ह्याचा ना आता ग्लोबल विस्तार आम्ही आता पुण्यामध्ये बसून चालू केला आहे. निनाद जी, आपल्या या स्लिंग ॲपमध्ये एक ट्युटर ऑन डिमांडसुद्धा अवेलेबल आहे, लाईव्ह चॅट म्हणजे त्याच्याशी मराठी, इंग्लिश, स्पॅनिशमध्ये 109 भाषांमध्ये गप्पासुद्धा मारता येतील, तर हे काय आहे जरा समजावून सांगा. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर बोलायचं आहे, त्या टॉपिकवर तुम्ही फक्त क्लिक करा आणि तुम्हाला लाईव्ह ट्युटर मिळणार दुसऱ्या बाजूला. निनाद जी, आम्हाला सांगा, व्यवसाय करायचा म्हटलं की फंड रेज करायला लागतो, स्टार्टअपला तर फंड रेजिंगची एक स्पेशल प्रोसिजर असते, बऱ्याच पायऱ्या असतात, अनुभव काय? म्हणजे एस्पेशली स्टार्टअपमध्ये फंड रेज इज अ फंक्शन ऑफ हाऊ पॉवरफुल युअर आयडिया इज. टिपिकली मोठा इन्व्हेस्टर त्याला तर काय इंटरेस्टच नसतो, तुम्हाला एंजल इन्व्हेस्टरकडे जायला लागतं. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे कोण? आपले मित्र, आपले बॉसेस, ह्या लोकांना जाऊन, कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही किती चांगले आहात किंवा किती वाईट आहात, हे लोक तुमच्यावर रिस्क घेतात. तर माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं तर साधारण मी 8 ते 10 लाख रुपये स्वतःचे खर्च करून मी एक प्रोटोटाईप बनवून माझ्या इंजिन इन्व्हेस्टरकडे गेलो आणि आम्ही ते सगळं त्यांना दाखवलं. त्यांना ते दिसलं की हे बनणार आहे आणि मग आम्ही सांगितलं आम्हाला 1.5 ते 2.5 वर्ष रिसर्च करण्यासाठी आणि हे प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी आम्हाला साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये हवेत. तर तुम्हाला पहिला जो इन्व्हेस्टर आहे ना तुमचा, तो एकदम टॉपचा पाहिजे. तर तो आम्ही टॉपचा माणूस इंडस्ट्रीमधला घेतला, म्हणजे जगातला, आणि तो आल्यानंतर ते बोलले अरे आयडिया चांगली आहे आणि हा बॅक करतोय ना, मग आपण पण टाकूया. असं करत ना ती चेन वाढत जाते. मित्र बघा, भाषेचा बिझनेस कसा करावा तर हे स्लिंग ॲपवरून शिकावं असं मला वाटतंय. या ठिकाणी वेळ झालेली आहे आज थांबण्याची. जाण्याआधी माझ्याकडे आपल्यासाठी आहे एक स्टार्टअप थॉट. KSA अनालिसिस ऑफ ए पर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे KSA म्हणजे नॉलेज, स्किल अँड ॲटिट्यूड. नॉलेज हे ज्ञान जे असतं ते आपण ग्रहण करू शकतो, ते आपण शिकू शकतो. स्किल कॅन बी ॲक्वायर्ड. स्किल आपल्याला प्रॅक्टिकल करून ते ॲक्वायर करता येते, आपल्या अंगी बांधवता येते. पण ॲटिट्यूड असा हा प्रकार आहे की तो आपल्या आतमध्ये यावा लागतो, असावा लागतो आणि त्याला फार प्रयत्न करावे लागतात. ॲटिट्यूड जर असेल तर ह्या दोन्ही गोष्टी उपयोगाच्या ठरतात आणि ॲटिट्यूड जर नसेल
तर नॉलेज आणि स्किलही उपयोगाचं ठरत नाही. आणि म्हणून नॉलेज आणि स्किलपेक्षा ॲटिट्यूडकडे लक्ष द्या. तुमचा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असला पाहिजे, एवढंच नव्हे तर कामाचा असला पाहिजे, फ्रुटफुल असला पाहिजे, ॲक्टिव्ह असला पाहिजे. हा ॲटिट्यूड डेव्हलप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून KSA अनालिसिस स्वतःचं करा, इतरांचंही करा आणि ॲटिट्यूड डेव्हलप करा. या ठिकाणी आपण आज थांबतो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका चांगल्या विषयासाठी आणि चांगल्या सेलिब्रिटीसोबत. भेटीचा स्वीकार व्हावा. की चला दूर दूर देशी जाऊन करावा व्यवसाय आपुला. कधी कधी वाटते की चला दूर दूर देशी जाऊन करावा व्यवसाय आपुला. कधी जगाच्या नकाशावर माझ्यामुळे सुद्धा माझ्या भारताचा झेंडा फडकावा चांगला. साथीदार माझे खरे बळबुती ते जग आणि उरी धग धग स्वाभिमानाची. आली कितीही कठीण काम सोबतीला आहे माझ्या बाबाचा आशीर्वाद माया आईची. आधार होईन काम लोकांना देईन एकजुटीने गाठीन प्रगतीच्या शिखरा. सांगे उद्योजक मी उद्याचा नागरिक भारताचा आर्थिक प्रगतीचा पाईक खरा. कधी कधी वाटते की चला दूर दूर देशी जाऊन करावा व्यवसाय आपुला. कधी जगाच्या नकाशावर माझ्यामुळे सुद्धा माझ्या भारताचा झेंडा फडकावा चांगला. साथीदार माझे खरे बळबुती ते जग आणि उरी धग धग स्वाभिमानाची. आली कितीही कठीण काम सोबतीला आहे माझ्या बाबाचा आशीर्वाद माया आईची. आधार होईन काम लोकांना देईन एकजुटीने गाठीन प्रगतीच्या शिखरा. सांगे उद्योजक मी उद्याचा नागरिक भारताचा आर्थिक प्रगतीचा पाईक खरा. कधी कधी हे कधी 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 वाटते की चला दूर दूर देशी जाऊन करावा व्यवसाय आपुला. कधी कधी वाटते की चला दूर दूर देशी जाऊन करावा व्यवसाय आपुला.